23 मार्च रोजी सकाळी 5 वाजल्यापासून 31 मार्च 2020 रोजीपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत 5 किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये यासाठी भारतीय दंड संहिता कलम 144 लागू करण्यात आलं आहे. असं असून सुद्धा वाळवा येथील प्रमुख चौकात आणि ग्रामीण भागात लोकांची वर्दळ पाहायला मिळाली. लोकांकडून 144 कलमाचं उल्लंघन सर्रासपणे करण्यात येत आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यंत संवेदनशीलपणे आणि गतिमान उपाययोजना काटेकोरपणे करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून रविवार दिनांक 22 मार्च रोजी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत भारतवासियांना जनता कर्फ्यू पाळावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी सर्व जिल्हावासियांना जनता कर घराबाहेर पडू नये, जनता कर्फ्यूला 100% प्रतिसाद देत यशस्वी करावं असं आवाहन केलं होतं. या आवाहनाला सर्व जिल्हावासियांनी संपूर्ण प्रतिसाद देत जनता कर्फ्यू यशस्वी करून कोरोनाविरुद्धच्या लढाईत सक्रिय योगदान दिलंय.